तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायची आहे. माझा शब्द आणि शब्द तुम्ही समजून घ्यायचा आहे. चला तर मग करूया सुरुवात. चला, यशच्या घरी रमा व आणखी 5 मुले खेळायला जमली होती. म्हणजे एकूण किती मुलं झाली सांगा? यश, रमा आणि आणखी 5 मुलं. चला मोजूया किती झाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. यशच्या घरी यशला मिळून एकूण 7 मुलं खेळायला जमली होती. यशचा सुरेश मामा गावाहून आला होता. त्याने मुलांना ग्रीक राजासारखा मुकुट करायला शिकवले. चला आपणही शिकूया ग्रीक राजासारखा मुकुट. सर्वात आधी आपल्याला कार्ड पेपरची पट्टी घेऊन तिच्यावर तिरक्या रेषांची नागमोड काढायची आहे. अशा पद्धतीने ह्या पट्टीवर तिरक्या रेषांची नागमोड मी काढून घेतली आहे. बघा, आता आपण या नागमोडी रेषांवर कापून घेणार आहोत. आपण ज्या नागमोडी तिरक्या रेषा मारल्या होत्या त्याच्यावर पालकांच्या मदतीने आणि कैचीच्या सहाय्याने कापून घ्यायचे आणि याची ह्या पद्धतीने 2 भाग करायचे आहेत. सुरेश मामांनी सांगितल्याप्रमाणे मुलांनी एकेका भागावर मनाप्रमाणे चित्र काढून रंगवले. बघा किती छान झाले आहेत ते. नंतर सुरेश मामाने स्टेपल पेन लावून मुकुट बनवून दिले. आपण पण बनवूया. एका पट्टीतून 2 मुकुट तयार होतात. तर किती पट्ट्या लागल्या विचार करा बरं. मुलं किती होती? 7. एका पट्टीतून किती मुकुट तयार झाले? 2. काय करावं लागेल बरं? करा विचार.